नमस्कार मी अजित चव्हाण रोखठोकमध्ये आपलं स्वागत काल सेवाग्राम आश्रम वर्धा इथं झालेल्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत या पुढची लढाई गांधीविरुद्ध गोडसे अशी असणार आहे असा ठराव काँग्रेसच्या कार्यकारणीत पारित करण्यात आलाय गांधीविरुद्ध गोडसे या लढाईचा नक्की अर्थ काय काँग्रेसही जातीवादी होते का काँग्रेस असो की भाजप सर्वच राजकीय पक्ष येत्या निवडणुकीत धार्मिक ध्रुवीकरणाकडे झुकत चाललेले दिसत आहेत का कर विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुका लढल्या जाव्यात की या अशा धार्मिक ध्रुवीकरण आणि इतर मुद्द्यांवरती जनता या सगळ्याकडं येत्या काळामध्ये नक्की कशी बघेल स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतर अशा मुद्द्यांवरती या निवडणुका लढवल्या जात आहेत हे नक्की कशाचं द्योतक आहे येत्या काळामध्ये अशा सर्व घोषणांचा काय परिणाम होईल महत्वाच्या येत्या निवडणुकीमध्ये काय नेमकं का चित्र असणार याबाबत आपण थेट चर्चा करूयात मध्ये गांधी विरुद्ध गोडसे चर्चेला आपण सुरुवात करूया पण तत्पूर्वी ही एक बातमी आपण पाहूयात गांधीवादी विचारसरणी देशामध्ये काँग्रेसची गांधीवादी विचारसरणी आणि भाजपाची गोडसेवादी विचारसरणी यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय वर्ध्याच्या काँग्रेस कार्यकारिणीच्या माध्यमातून मोदी सरकारच्या विरोधात नव्या स्वातंत्र्य संग्रामाची घोषणा करत म्हणाले काँग्रेस केली गांधी केवळ व्यक्ती नाही गांधी एक चिंतन विचार और विचारधारा है जिसे हम आए दिन आत्मसात करते हैं और दुसरी तरफ, दूसरी तरफ वो विचारधारा है गॉडसे की विचारधारा जिन्होंने गांधी जी की हत्या की गोडसे की वो विचारधारा जो आज राजनीतिक अवसरवादिता के लिए राहुल जी ने कहा कि वो गांधी जी के बुद्ध के आगे नतमस्तक तो होते हैं वो गांधी जी के बुद्ध पर शीश तो नवाते हैं वो गांधी जी के बुद्ध पर फूल तो चढ़ाते हैं परंतु केवल प्रचार पाने के लिए केवल राजनीतिक अवसरवादिता और वोट बटोरने के लिए क्योंकि गोडसे की विचारधारा कभी गांधी चिंतन को ना साथ कर सकती, ना समझ सकती। ऐसा अध्यक्ष कोहुल गांधीजीने आपण चर्चा करणार आहोत गांधी विरुद्ध देशामधले नामवंत वक्ते विचारवंत आजच्या मध्ये आपल्याबरोबर चर्चा करतात माझ्याबरोबर आत्ता काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार हुसेन दलवाई आहेत हुसेनबाई स्वागत रोकठोक मध्ये आपलं माझ्याबरोबर डॉक्टर गिरीश दापके आहेत डॉक्टर साहेब आपलंही रोखोकमध्ये स्वागत माझ्याबरोबर भारतीय जनता पक्षाचे खासदार अमर साबळे आहेत अमर साबळे आपलंही स्वागत आणि आपल्यासोबत नाशिकच्या आमच्या स्टुडिओमधनं ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे आपल्याबरोबर आहेत कसबे सर आपलंही स्वागत सर्वप्रथम आपण काँग्रेसकडे जाऊयात हुसनबाई गांधीविरुद्ध ग गोडसे अशी हाक काँग्रेसच्या अध्यक्षांनी दिली आणि येत्या सर्व निवडणुका याच मुद्द्यावरती लढल्या जातील असं सांगितलं जात आहे काँग्रेसला एक मोठा इतिहास आहे काँग्रेसकडं मोठ्या व्यक्तिमत्त्वांची कमतरता नाही आहे अनेक वर्ष काँग्रेसनं देशामध्ये शासन केलं आहे विकासाच्या अनेक मुद्द्यांवरती काँग्रेस बोलू शकते मात्र धार्मिक ध्रुवीकरण होईल मतांचं ध्रुवीकरण होईल असा हा मुद्दा काँग्रेसला हाती का घ्यावा लागला धार्मिक ध्रुवीकरणासाठी घेतलेला नाही धार्मिक ध्रुवीकरण बी जे पी सत्तेवर आल्यापासून सातत्याने करते आणि एकोणीसशे पंचवीसपासून कशाला एकोणीसशे वीसपासून सावरकर जिथपासून बोलते झाले आणि टिळक टिळक गेल्यानंतर सातत्याने हिंदुत्वाचे नारे दिले गेले पाकिस्तानच्या निर्मितीनंतर आता आम्हाला आपोआपच इथे हिंदू राष्ट्र निर्माण होणार असं त्यांना वाटत होतं आणि म्हणून ते कुठे ना कुठेतरी ब्रिटिशांशी जुळून घेत होते म्हणजे ब्रिटिशांना ब तुम्ही त्रास देऊ नका त्यांचे त्यांच्याशी निष्ठेने वागा तऱ्हेच्या सातत्याने ते त्यांना सा लोकांना सांगण्यात येत होतं या ही एक पार्श्वभूमी आहे हे लक्षात घ्या आता राहुलजींनी जो मुद्दा घेतलेला आहे गांधी विरोधी गोडसे याचा अर्थ गांधी विरोधी गोडसे याचा अर्थ असा की गांधींच्या मार्गाने विकास त्यांच्या मूल्यात्मक विषा वि, विकास अहिंसेचा भाग आहे सत्तेचा भाग आहे हे हे सगळे मुद्दे हे म महत्त्वाचे आहे सत्याचा भाग आहे सत्य आणि अहिंसा याच्या मार्गानेच हा देश पुढे जाईल ही त्याच्यातली भूमिका आहे त्यांनी अलीकडे जे सत्तेवर ते आल्यानंतर ज्या तऱ्हेने समाजामध्ये त्यांनी ध्रुवीकरण चालू केलेलं आहे त्याला हे सांगणं आहे किंवा गांधींचा जो मार्ग आहे तो काय तो नेमका लक्षात घ्यायला आमच्या साबळेसाहेबांनी लक्षात घेतला पाहिजे त्यांनी ज्या वेळेला आंबेडकरांनी एक चळवळ उभी केली तर त्यांच्या एक आस्ते आस्ते त्यांच्या लक्षात यायला लागलं आणि ते बऱ्याच त्यांनी स्वतःमध्ये सुधारणा केल्या त्यांनी मुक्तीचा त्या मोठा हा केला आमच्या कोकणामध्ये आप्पासाहेब पटवर्धन स्वतः महिला डोक्यावर घेऊन साफ करत होते हे त्यांचं वैशिष्ट्य होतं बहुजन समाजातला घेऊनच हे पुढचं हे हा देश घडवला पाहिजे दे। ही भूमिका त्यांची गांधींची होती आणि गांधी आल्यानंतर त्यांना एक भीती निर्माण झाली की कुठे ना कुठेतरी आमच्या आमचं जे वा, 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 राज्य राष्ट्र आमच्या हातामध्ये येणार होतं ते कुठेतरी सटकत आहे हे लक्षात घेतल्यानंतरच त्यांनी गांधींचा अल्टिमेटली खून केला हे लक्षात घ्या खून म्हणजे गांधींचा खून करून आम्ही गांधींचा विचार मारून टाकू अशी त्यांची भूमिका होती आणि त्या अनुषंगानं हा मुद्दा त्यांनी पुढे घेतलेला आहे एक एक आपण लक्षात घेतलं पाहिजे पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर त्यांनी तस... तेन, म्हणजे नेमके कुणी आणि गोडसे आणि संघाचा थेट संबंध जोडता येईल का डायरेक्ट डायरेक्ट आहे गोडसे हा संघाच्या ह्याच्यातूनच आलेला होता आणि ते पुढे आलेलं आहे त्याच्याबद्दल भरपूर साहित्य आलेलं आहे पुढे आणि नंतर सावरकरांच्या बरोबर भर ते होते आणि त्या त्यांनी ते हे घडलं स्वतः ह्यांनी हे लिहिलेलं आहे प पत्र लिहिलं आहे गोळकरांना पटेलांनी की तुम्ही जो वातावरण जे निर्माण केलं होतं त्या वातावरणामुळं गांधींचा खून झालेला आहे खून काय एक माणूस करत नव्हतो इतक्या मोठ्या नेत्याला जागतिक पातळीवरच्या नेत्याचा खून हा सहजतेने होत नसतो त्याच्यामध्ये एक विचारसरणीचा भाग होता म्हणून इरावत आपल्या दुर्गाबाई भागवतांनीसुद्धा हा आरोप केलेला आहे की गांधींचा खून झाल्यानंतर पुण्यामध्ये पेढे वाटले गेले हा काय भागायला हे लक्षात आपण घेतलं पाहिजे म्हणून माझं म्हणणं असं आहे की आपण जे म्हणत आहे की आता गांधी विरोधी गोडसे हा ही भूमिका घेतल्यामुळं कुठेतरी आम्ही सामाजिक आ, ध्रुवीकरण करतो आहे असा मुद्दा नाही आहे सामाजिक ध्रुवीकरणाला जर उत्तर द्यायचं असेल तर गांधी विचार घेऊन पुढे गेलं पाहिजे हा त्याच्यातला मुद्दा आहे त्याच्यामध्ये विकास बाजूला केलेला नाही त्याच्यामध्ये आता होत असलेला राफेल बिफेल हे सगळे भ्रष्टाचार आहेत तेही सो सोडलेले नाहीत घसरदा रुपया जो सुरुवातीलाच आपण मस्त म्हटलं ती चिंता सोडलेली नाही एने ब एम पी ए मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याच्या संबंधातला मुद्दा सोडलेला आहे फूट पाडणं हा जो भाग आहे तो फूड न पाडताना समाजाला एकत्र ठेवण एकत्र ठेवला पाहिजे हा त्याच्यातला विस्तृतपणे आपली भूमिका मांडली भारतीय जनता पक्षाकडे आपण जाऊयात अमर साबळे गांधी विरुद्ध गोडसे अशी ही लढाई असणारे आता पहिली प्रतिक्रिया काय दलवाई साहेब आमचे ज्येष्ठ बंधू आहेत त्यांचा मी आदर करतो आणि त्यांच्या नेत्यांनी जी भूमिका घेतली गांधी विरुद्ध गोडसे या भूमिकेचं मी स्वागत करतो गोडसे ही हिंसाचारी प्रवृत्ती आहे त्याचा अखिल मानव जातीने निषेध केला पाहिजे आणि गांधीवाद हा अखिल मानव जातीला गवसणी घालणार आहे त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे आणि हा गांधीवाद भारतीय जनता पार्टीने कृतीतून आचरणातून स्वीकारलेला आहे एकोणीसशे ऐंशी साली गा, सम गांधीवादी समाजवाद हा भारतीय जनता पार्टीने अधिकृतपणे स्वीकारलेला आहे आणि मोदी सरकार आल्यापासून महात्मा गांधींच्या तत्वानुसार सत्य अहिंसा सत्याग्रह ग्रामविकास आणि स्वच्छता अभियान हे सर्व कार्यक्रम मोदी सरकारने प्रामाणिकपणे राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे एकशे पंचवीसव्या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण देशभर महात्मा गांधींच्या विचाराचा सन्मान झाला पाहिजे असं एक वातावरण तयार झालेलं आहे त्यामुळं गांधीवाद आम्ही स्वीकारलेला आहे आणि गोडसे ही जी हिंसाचारी प्रवृत्ती आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्या हिंसाचारी प्रवृत्तीच्या विरोधामध्ये दे। आम्ही देशात पण लढतोय आता आंतरराष्ट्रीय स्तरावर असणारा जो हिंसाचारी दहशतवाद आहे त्या विरोधामध्ये सुद्धा लढतो म्हणून राहुल गांधींनी घेतलेल्या भूमिकेचं मी स्वागत करतो याचंही दलवाई साहेब माझ्या ह्या भूमिकेचं स्वागत करतील असं मला अपेक्षा आहे ठीक आहे आपण सरांकडे जाऊयात ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब सर आपल्यावर आपल्याबरोबर सर, सर दोन्ही पक्षांची भूमिका आपण ऐकली दोन्ही पक्षाचे प्रवक्ते बोललेत दोन्ही खासदार दोन्ही मांडलेली ही भूमिका आणि काँग्रेसनं घेतलेली भूमिका काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मांडलेला विचार की आता या पुढच्या सगळ्या लढाई या गांधीविरुद्ध गोडसे अशा असतील कसबे सर आपल्याला असं वाटतं की विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुका व्हायला हव्या होत्या मात्र येत्या निवडणुकी आपण अलीकडच्या काळामध्ये बघितलं तर बाळासाहेब आंबेडकर असतील ओवेसी असतील त्यांच्या सभा झाल्या प्रत्येकजण अगदी टोकाच्या धार्मिक जातीय ध्रुवीकरणाकडं निघालेलं आहे त्या पार्श्वभूमीवरती राहुल गांधींची ही घोषणा येत्या काळामध्ये निवडणुका काय वातावरणात होतील काय वाटतं आपल्याला भारतीय राजकारणातली एक गोष्ट आपण समजून घ्या की आज देश हा आराजकात डुंबलेला आहे त्यामुळे इथे कायदा आणि सुव्यवस्था नावाची काही गोष्ट राहिलेली नाही अगदी दिवसा डवाळ्या खून होताना आपण बघतो मुलींच्यावरती रेप होताना आपण बघतो त्याचं चित्रीकरण करून लोक टी व्हीवर दाखवतात हे जे सगळं आहे हे अतिशय बेचाईन करणारी गोष्ट आहे परंतु या वातावरणात निवडणुका कशा होतील हा वेगळा प्रश्न आहे प्रश्न मुळात हा आहे की आता राहुल गांधींनी जी घोषणा केलेली आहे गांधीविरुद्ध गोडसे तर याचं काय करायचं आता तर हे दोन्ही पक्ष असं म्हणत आहेत की आम्ही गांधीवादी आहोत आता याच्यात त्यांची स्पर्धा सुरू होईल की कोण अधिक गांधीवादी आहे आणि कोण कमी गांधीवादी आहे असं होण्याची शक्यता आहे परंतु निवडणुकांचं मुख्य लक्ष हे भारतीय राज्यघटना सुरक्षित ठेवणे आणि लोकशाही व्यवस्था व्यवस्थित ठेवणे हे आहे तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे एकोणपन्नास सालीच हे तुम्हाला रा देशाला राज्यघटना देताना सांगून ठेवलेलं होतं की ही राज्यघटना जर सुरक्षित ठेवायची असेल ही लोकशाही जर सुरक्षित ठेवायची असेल तर या राज्यघटनेने भारतीय जनतेला राजकीय स्वातंत्र्य दिलेलं आहे राजकीय समता दिलेली आहे परंतु ही राज्यघटना तुम्हाला सामाजिक आणि आर्थिक समता देऊ शकलेली नाही जर तुम्ही हे देण्यास विलंब केला तर ही राज्यघटना हे जे नोकरी नसलेली मुलं हे जे बेकार लोक आणि झुंडी एकत्र येतील कशाच्याही नावाने मग त्या कदाचित धर्माच्या नावाने असतील जातीच्या नावाने असतील ते ही राज्यघटना मोडून टाकतील मला स्वतःला असं वाटतं कि की निवडणुकीचा विचार करताना प्रत्येक राजकीय पक्षाने हा विचार केला पाहिजे की आपल्या कार्यक्रमात आपण का निवडणूक लढवतो हे सांगण्यासाठी हे आर्थिक स्वातंत्र्य ही आर्थिक समता आणि ही सामाजिक समता येण्याच्या दृष्टीनं हा हा आमचा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम आम्ही राबू अशा प्रकारचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर मग तुम्ही तो कृतीत उतरवता की नाही हे बघून जनता तुम्हाला पुढच्या वेळी निवडून द्यायचं की द्यायची नाही हे ठरवीन मूळ भूमिका निवडणुकीची ही आहे आता गोडसे म्हणा किंवा गांधी म्हणा साधारणतः गेल्या अनेक वर्षापासून मी पाहतो आणि विशेषतः मोदी सरकारवर आल्यानंतर आणि ते पंतप्रधान झाल्यानंतर एक सामाजिक ध्रुवीकरण झालं होतं एक राजकीय ध्रुवीकरण झालं होतं आणि एक धार्मिक ध्रुवीकरण पण झालेलं होतं हिंदुत्वाच्या नावाने प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की या देशामध्ये ध्रुवीकरण केल्याशिवाय जिंकता येत नाही ही गोष्ट भाजपने सिद्ध करून दाखवली तिला तुम्ही कोणता तोडगा देणार तिला तुम्हाला जर तोडगा द्यायचं असेल तर मला स्वतःला असं वाटतं की राजीव गांधींच्याबद्दलचं काही का असे का ना परंतु त्यांनी गांधीविरुद्ध गोडसे अशी घोषणा करून एका तात्विक पाया पाया भारतीय राजकारणाला घालण्याची एक शक्यता निर्माण झालेली आहे परंतु दुसरी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की गांधीविरुद्ध गोडसे गांधी हे हिंदुत्ववादी होते त्यांनी गा वेगळ्या अर्थाने हिंदुत्ववादी होते म्हणजे ते सर्व धर्म समभाव मांडणारे होते ते खऱ्या अर्थानं सेक्युलर होते आणि गांधींनी दिलेली अहिंसा त्या काँग्रेसवाल्यांना उपयोगी पडेल परंतु त्याचबरोबर तुम्ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की गोडसे हे हिंदुत्ववादी होते जो हिंदुत्ववाद आज भाजपनी आर एस एसकडून स्वीकारलेला आहे आणि हा हिंदुत्ववाद जो आहे हा हिंदुत्ववाद पूर्ण जनतेमध्येच एक विशिष्ट प्रकारची दुही निर्माण करणारा हा हिंदुत्ववाद आहे आणि या हिंदुत्ववादातून या देशातले मूळ प्रश्न सुटलेले नाहीत म्हणजे आज या सरकारवरती जी टीका होती आणि हे जे अराजकाचं वातावरण आहे याचं कारण भारतीय राजकारणाला कुठल्याही प्रकारचा तात्विक पाया राहिलेला नाही मला स्वतःला असं वाटतं की गांधीविरुद्ध गोडसे ही संकल्पना काँग्रेसवाले व्यवस्थित मांडतील अर्थात काँग्रेसमध्ये काही बुद्धिमंत आहेत परंतु आर एस आर एस एसकडे किंवा भा भारतीय जनता पक्षाकडे या सगळ्या विचारवंतांची आणि लेखकांची बरीचशी कमतरता असल्यामुळे आणि प्रशासकांची ख कमतरता असल्यामुळे त्यांना काही करता येणार नाही परंतु गोडसे म्हणजे एका तत्त्वप्रणालीचं प्रतीक आहे आणि गांधी हे एका वेगळ्या तत्वप्रणालीचं प्रतीक आहे आणि या दोन तत्वप्रणालीच्या एकमेकांना विरुद्ध उभं करून आम्ही राजकारण करणार आहोत आणि या दोन दोघांना एकमेकांच्या विरुद्ध उभं करताना आमच्या मनात काय आहे याची या स्पष्टता जोपर्यंत काँग्रेसकडून येत नाही तोपर्यंत मला स्वतःला असं वाटतं की गांधींचा त्यांना नीट उपयोग करता येणार नाही त्यांना नेहरूंचा पण नीट ने उपयोग करता आलेला नाही गांधींचा पण नीट उपयोग करता आलेला नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पण नीट उपयोग करता आलेला नाही या जनता भारतीय जनता पक्षाने फक्त माथे टेकवले गांधींच्या समाधीवर किंवा बाबासाहेबांच्या समाधीवर परंतु नुसतं माथं टेकवल्याने काही होणार नाही तुमचं अंतःकरण शुद्ध असावं लागतं विस्तृत स्वरूपामध्ये आपण विवेचन केलं आपण या संपूर्ण घोषणेचा अन्वयार्थ उलगडून सांगितला आपल्याबरोबर आता डॉक्टर गिरीश दाबके आहेत दाबके सर गांधी विरुद्ध आ... या, 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 या निवडणुकीमध्ये ही घोषणा देऊन राहुल गांधींना नेमकं काय सुचवायचं मागच्या निवडणुकीत देखील सोनिया गांधींनी मोदींच्यावर हीच टीका केलेली होती की मू मे राम और बगलमेन हे टीका केलेली होती मोदी की नरमेधी अशा प्रकारची देखील टीका झालेली होती तेव्हा मूळ भाजपवर टीका करण्याकरता घेतलेलं हत्यार एवढं लक्षात घेतलं पाहिजे दुसरा मुद्दा असा आहे की द गोडसे कट किंवा गोडसेवाद असा काही नाही आहे गोडसेवाद मी तुम्हाला एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे कारण नथुराम गोडसेंनी स्वतः असं म्हटलेलं होतं की मी कोणाचाही आज्ञाप्रमाण म्हणून केलेलं नाही आहे कोणीतरी मला सांगितलं आणि मी केलं असं म्हणणं म्हणजे माझ्या बुद्धिमत्तेचा अपमान आहे ही त्यांची भावना होती त्यामुळे त्या क्षणी ज्याने हत्या केली तो दिवस संपला त्या क्षणी वाद संपला असं मला वाटतं त्यामुळे नियतीचं एक अनाकलीने असे काही प चाली असतात घटना असतात त्यापैकी ती एक घटना होती त्याचं समर्थन होऊ शकत नाही किंवा त्याचा वाददेखील होऊ शकत नाही त्या नथुराम गोडसाई विरुद्ध गांधी अशा प्रकारचा काही वाद भारतात आहे असं मला वाटत नाही आणि हा वाद जर आहे असं जर म्हणायचं असेल तर मग नंतर नंतर दोन हत्या झाल्या बी जे पीच्या मोठ्या नेत्यांच्या दीनदयाळ उपाध्यांची हत्या झाली मुखर्जींच्या त्याचा अनुभव कसा लावायचा त्या कोणी केल्या त्या गोडशांनीच केल्या आहे का त्या तसं काही म्हणता येत नाही त्या गोडसे गोडशांनी हत्या केली त्याची कारणं वेगळी आहेत त्याची चर्चा करणं हा आत्ता आपला विषय नाही आहे पण मला असं वाटतं की मुळात ही घोषणा अत्यंत संदिग्ध आहे आणि घोषणा संदिग्ध असल्यामुळे संदिग्ध असलेल्या घोषणेवर आपण काय चर्चा करणार हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे गोडसे संघविचारांचं प्रतिनिधित्व करतो असं वाटतं आपल्याला नाही की ते शाखेत जात असतील जात असतील पण हा संघ विचार नाही आहे मुळात म्हणजे विरोधकांची हत्या करणं हा संघ विचार नाही आहे हा असला तर साम्यवादी विचार आहे म्हणजे आज केरळमध्ये किती संघ स्वयंसेवकाची हत्या झाला त्याची आकडेवारी आपल्याला काढता येईल त्रिपुरामध्ये किती हत्या झाल्या सं बी जे पीच्या विरोधात असणाऱ्यांच्या त्याची आपल्याला आकडेवारी काढता येईल तेव्हा आपल्या विरोधकाचं संपून टाकणं ही मुळात ही हिंदुत्वाचीच प्रेरणा नाही आहे म्हणजे आपली जास्तीत जास्त आकांक्षा किंवा जास्तीत जास्त आपली महत्त्वाकांक्षा शत्रुबुद्धी जावो हीच असते शत्रू जाऊ शत्रू नष्ट आपल्या आकांक्षाच नसते त्यामुळे हिंदुत्ववादाची हिंदू धर्माची किंवा आपल्या परंपरेची विरोधकाला संपून टाकणं त्याला नष्ट करून टाकणं ही प्रतिज्ञाच नाही आहे त्यामुळे गोडसे हे एक अपवादात्मक घडणारी नियतीची चाल होती त्याचा काही वाद होऊ शकत नाही ते तो काही कळ होऊ शकत नाही असं माझं मत आहे बाबतीत डॉक्टर गिरीश दाबखे म्हणत ही एक संदिग्ध घोषणा रावसाहेब कसबे यांनी विस्तृत या विस्तृत या सगळ्यावरती कसबे विस्तृत या सगळ्यावरती बोलले Uh, कसबे सर मला एक छोटासा ब्रेक घ्यायचा ब्रेकनंतर मी आपल्याकडे येईलच पण रावसाहेब कसबेंनी आणि दाबके सरांनी ज्या पद्धतीनं या सगळ्याचं विश्लेषण केल केलं आहे त्याला या दोन्ही पक्षाच्या प्रवक्त्यांचं काय उत्तर असणार आहे कारण हे केलेलं विश्लेषण खूप महत्त्वाचं होतं आणि ते अत्यंत विस्तृत व्यवस्थित हा विषय खोलपणे उलगडून दाखवणारं होतं त्याला उत्तर काय ब्रेकनंतर आपण ऐकूया रोकटोकमध्ये पुन्हा एकदा स्वागत अत्यंत महत्वाची चर्चा आपण मध्ये करतो आणि ब्रेकला जाण्यापूर्वी डॉक्टर गिरीश दापके म्हणाले ही एक संदिग्ध घोषणा आहे रावसाहेब सरांकडे आपण जाव्या त्यांना याच्यावरती बोलायचं होतं रावसाहेब कसबे सर आपण बोला, बोला मग दोन्ही पक्षाच्या प्रवक्त्यांची प्रतिक्रिया घेण्याकरता मी जाईल कसबे सर नाही माझं माझं एवढंच म्हणणं आहे की हे जे आर एस एसचे प्रवक्ते किंवा बाकीचे लोक जे असं म्हणतात की गोडसे नावाचा काही वाद नाही आहे आणि गोडसे नावाचा वाद निर्माण होण्या इतपत गोडसेंच्याकडे अक्कल असावी की नाही याच्याबद्दल मला शंका आहे पण गोडसेंनी मी गांधींना का मारलं याच्या संबंधीचं जे विस्तृत विवेचन त्यांच्या गांधी हत्या आणि मी या पुस्तकामध्ये आहे जे केलेलं आहे की का मारलं हे सगळं त्याच्यामध्ये त्यांनी हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडली आणि गांधी हिंदू राष्ट्राच्या विरुद्ध होते त्यांनी फाळणी केली म्हणून हे राष्ट्र हिंदू राष्ट्र होऊ शकत नाही आणि म्हणून मी त्यांना मारलं ते कडवटपणे अतिशय आक्रमक हिंदुत्ववादी होते म्हणून त्यांनी मारण्याचा उद्देश हा आक्रमक हिंदुत्ववादी तत्त्वज्ञानात आहे तेव्हा हे आक्रमक हिंदुत्ववादी तत्त्वज्ञान त्याने स्वीकारलेलं असल्यामुळे गोडसे आक्रमक हिंदुत्ववादी होते आणि गांधीजींना जे मार त्याने मारलं त्याचं कारण हा आक्रमक हिंदुत्ववाद आहे तेव्हा ते कुठल्याच विचारांचे नव्हते असं म्हणण्यात काही अर्थ नाही आणि मी आपल्याला हे पण सांगतो की दीनदयाळ उपाध्यायांचा जो मृत्यू झाला किंवा खून झाला याच्या संबंधी खूप चर्चा आहे आणि बलराज मधोकने याच्यावरती पूर्णपणे त्याचं विश्लेषण केलेलं आहे आणि या खुनामध्ये कोणकोण सामील होतं हे पण सांगितलेलं आहे त्यामुळे हा जो आताचा जो लढा आहे तुम्ही गोडसे विरुद्ध गांधी असा जर तुम्ही विचार पुढे घेऊन गे गेलात तर त्या विचाराचं परिवर्तन पुढे तुम्हाला सेक्युलरिझम आणि हिंदुत्ववाद म्हणजे समभाव किंवा खरं म्हणजे सर्व धर्म समभाव हे काही सेक्युलरिझमचं भाषा तर नाही आहे धर्मनिनिरपेक्षता आणि हिंदुत्व हे एकमेकांच्या विरोधी उभं केलं तरच त्याला एक तात्विक अधिष्ठान मिळण्याची शक्यता आहे मुद्दा मुद्दा लक्षात आला हाच हाच घेऊन मी भारतीय जनता प्रवक्ते अमर सावळे यांच्याकडे जातो सावळे साहेब संघ विचारांचं गोडसे प्रतिनिधित्व करतो का आणि ज्या पद्धतीनं विश्लेषण करत असताना कसबे सरांनी टीका केली की सामाजिक राजकीय आणि धार्मिक ध्रुवीकरण झालं आहे हे सरकार सत्तेवर आल्यानंतर असं जे विश्लेषण कसबे सरांनी केलं त्याला उत्तर काय आपलं हे पहा की ज्याप्रमाणे प्रत्येक दहशतवादी हा मुस्लिम असतो असं म्हणता येणार नाही तसं प्रत्येक आक्रमक हिंदुत्ववादी हा संघाचा विचार असतो असं अजिबात नाही डॉक्टर गिरीश दापकेंनी जे संघ विचाराचं विश्लेषण केले अत्यंत बरोबर आहे रावसाहेब कसबे सरांनी जे जो खोसला कमिशनचा रिपोर्ट त्यांनी वाचावा त्याच्यामध्ये नथुराम गोडसेंनी संघावर नकारात्मक टीका केली होती हा आक्रमक हिंदुत्ववाद हे स्वीकारत वाचलेला आहे मी हे होक्रमक हिंदुत्व अशा अशा पद्धतीनं नकारात्मक त्यांनी टीका केली होती त्यामुळे त्यामुळे ते त्या आक्रमक हिंदुत्ववादी होते ते आक्रमक हिंदुत्ववादी होते हे स्पष्ट आहे परंतु तो संघाचा विचार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि या देशामध्ये दे कृत्रिम अराजकता निर्माण करण्यात आलेली आहे तर या देशामध्ये दे भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेचं राज्य आल्यापासून ह्या तथाकथित धर्मनिरपेक्ष कृत्रिम कृत्रिम अराजकता निर्माण केलेली आहे कारण या देशामध्ये विकासाची घोडदौड पूर्णपणे चालू आहे त्या देशामध्ये ध्रुवीकरता ध्रुवीकरण यशस्वी होत आहे किंवा आता झालेला आहे किंवा आणि ध्रुवीकरण ध्रुवीकरण यशस्वी होत आहे किंवा भाजप जातीवादी ही भूमिका घेतल्यास आपल्याला फायदा होईल म्हणून काँग्रेस जातीवादी भूमिका घेते असं वाटत सांगतो ना तुम्हाला असं वाटत का काँग्रेस जातीवादीच आहे काँग्रेस जातीवादी आहे उदाहरणार्थ राहुल गांधींनी असं म्हटलं होतं मी जानवेधारी ब्राह्मण आहे अव ते जानवेधारी हिंदू आहे असं म्हटलं असं चाललं असं परंतु ते जानवेधारी ब्राह्मण आहे असं गुजरातच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये म्हणत होते ब्राह्मण ही जात झाली ही मग ही एका जातीचं विश्लेषण करून त्याचं समर्थन करणारे जाती जातीचे मेळावे घेणारे हे जातीवादी आणि समग्र या देशातील एकशे पंचवीस कोटी जनतेचा विकासाची भाषा करणारी भारतीय जनता पार्टी हे जातीवादी कसं आणि ध्रुवीकरण कसं एकशे पंचवीस कोटी मध्ये जर गट तट निर्माण करण्याची परिभाषा जर नरेंद्र मोदींनी अवलंबली असती तर आपण ध्रुवीकरण म्हटलं असतं परंतु एकशे पंचवीस कोटी जनतेची भाषा बोलणारे नरेंद्र मोदी हे धार्मिक ध्रुवीकरण करतात असं कसं म्हणता येईल अहो काँग्रेसने गांधीवाद कधी सोडले नाही महात्मा गांधीवर नथुराम गोडसेंनी हत्या करण्यापूर्वी एक हल्ला झाला होता परंतु महात्मा गांधींचं ते संरक्षण करू शकले नाहीत ते इंदिरा गांधीचं संरक्षण करू शकले नाहीत ते राजीव गांधीचं संरक्षण करू शकले नाही महात्मा गांधींनी सांगितलं की आता देशाला स्वातंत्र्य प्राप्त झालं आहे काँग्रेस विसर्जित करा तो गांधीवाद जो खरा होता तो स्वीकारला नाही आणि एकशे पंचवीस वर्षानंतर सेवाग्राममध्ये पहिल्यांदा अधिवेशन घेण्याची बुद्धी त्यांना प्राप्त झाली आणि गांधीवाद स्वीकारला आणि गांधीवादाची गोष्ट केली ती अत्यंत अतार्किक आहे ठीक आपण याचं उत्तर घेऊया अमर साबळे आपण बोलतोय टीका काल सेवाग्राम मध्ये एका भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी देखील केली ते म्हणजे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अशी टीका का होते हुसेनबाई की आता काँग्रेसला आता गांधी आठवले पंचवीस वर्ष आणखी सत्तेपासून दूर काँग्रेस राहील आणखी गांधी आठवतील अशी काल तुमच्यावर टीका झाली त्याला अमर साबळेंच्या टीक या टीकेला आणि ही घोषणा संदिग्ध आहे या डॉक्टर दाबकेंच्या विश्लेषणाला आपलं उत्तर काय एक तर ही असं म्हणणं की इतक्या वर्षानंतर गांधींची यांना आठवण झाली हे अतिशय चुकीचं आहे काँग्रेस पक्ष हा गांधींच्या विचाराने चालणारा पक्ष आहे म्हणून तो अहिंसावादी आहे म्हणून तो सत्यवादी <coughs> आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे काँग्रेस यांना गांधीजींना ज्या भूमिका त्यांच्या होत्या किंवा जी मूल्यव्यवस्था त्यांच्या डोक्यामध्ये होती तीच मूल्यव्यवस्था या देशामध्ये असावी या हेतूनच संबंध राजकारभार गांधी काँग्रेसने केलेला आहे एक लक्षात घ्या बाबासाहेब आंबेडकरांना बोलावून घेऊन त्यांना ड्राफ्टिंग कमिटीचं कॉन्स्टिट्युशनच्या हे करणं त्यांच्या हातामध्ये ती लेखणी देणं हे इतकं सोपं नव्हतं कारण गांधीजी आणि गा हे परत त्यावेळेला सामाजिक ह्याच्या संबंधामध्ये थोडासा संघर्ष होता पण गांधी बाबासाहेबांच्या संबंध भूमिकेमुळं गांधी आस्ते आस्ते बदलत गेलेले आहेत आणि हेच घडलं ती घटना जर आज तुम्ही अमान्य करताय त्या घटनेच्या संबंधामध्ये पुन्हा विचार करावा असं पण म्हणताय तुम्ही ज्या बसला राज्यसभेमध्ये बसलाय त्याच राज्यसभेमध्ये मी बसलो आहे त्या राज्यसभेमध्ये तुमचा एक ब एक आ, आ, मेंबर डायरेक्ट असं म्हणतो ही आमची घटनाच नाही ही कुठल्या तरी देशातून आणलेली घटना आहे तिचं प प्रस्तावना फाडली तिचं कवरपेट फाडलं आणि राजनाथजींच्या समोरही बोलले मी त्याच्यावर आक्षेप घेतला म्हटलं राजनाथजी हे आपके सामने हो रहा है ये क्या बात आहे त्यानंतर दिल्लीमध्ये घटना जाळली गेली बाबासाहेबांच्याबद्दल अर्वाच्य बोललं गेलं तुमच्या पक्षाने त्याच्यावर एकदाही काय बोललेलं नाही हे लक्षात घ्या असं आहे की हा भूमिका यांनी मांडलेली भूमिका मला पूर्ण मान्य आहे की गोडसे गोडसे ही व्यक्ती नाही गोडसे हा विचार आहे आणि गोडसेनी जो खून केला त्याच्या संबंधामध्ये हे त्यांचं म्हणणं असं आहे की प्रत्येक टोकाचा हिंदुत्ववादी गोडसेवादी असेल असं माझं म्हणणंच नाही असा आरोप त्यांच्यासाठी आपण बघा हिंदुत्ववादी आणि हिंदू याच्यामध्ये खूप फरक आहे या देशातला हिंदू हा उदारमतवादीच आहे असं मी हो। जातीवादाकडे असं अमर म्हणतात की राहुल गांधी म्हणतात ब्राह्मण आहे हे काय राहुल बोलले नाही त्यांना आता बोलायचं आणि त्यामुळे जातीवादी एखादा ठरतो मी माझा धर्म मानला त्यांनी त्यांचा धर्म मानला म्हणून तो जातीवादी ठरतो असं नाही मी तुम्हाला सांगतो माझे वडील दर सकाळचे कुराण शरीफ वाचल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नसत परंतु आमच्याकडे येणारा खालच्या समाजातला कुठलाही माणूस म्हणजे असं शब्दसुद्धा वापरणं चुका आहे तो जर बाकड्यावर बसला नाही तर ते म्हणायचं ते चालतं बरं तू समोर बस माझ्यासमोर खाली बसायचं नाही माझ्या घरामध्ये हे चालणार नाही किंवा ज्या वेळेला फार मोठी परिस्थिती असायची श्रावण महिन्यामध्ये है आमच्याकडे उपासमार व्हायची कोणीतरी असं जर आलं धान्य मागायला तर त्याच्या हातात कोठाराची चावी ते द्यायचे आणि तुला पाहिजे ते घे हे असं आहे ते धार्मिक होते जातीवादी नव्हते हे लक्षात घ्या अमर दापडे हे लक्षात घेतलं पाहिजे डॉक्टर जे होतं की ही घोषणाच संदिग्ध आहे मुळात संदिग्ध नाही ती स्पष्ट घोषणा आहे त्यांना ती संदिग्ध वाटणार आहे मी समजू शकतो ती घोषणा गोडसे वाद आहे सावरकर वाद दाबकेना दा उत्तर द्यायचं असेल वाद आहे आपण बोललात हुसेनबाई त्याला साबळेना उत्तर द्यायचंय अमर साबळे बोला आपण मला पण बोला जी यस आपल्याकडे येणार डॉक्टर दाबके अमरशाबळे उत्तर द्या या संदर्भामध्ये दलवाई साहेबांचा कौटुंबिक समाजवाद आम्हाला मान्य आहे <laughs> कारण त्यांचा स्वभाव हा अत्यंत धर्मनिरपेक्ष एक ते एकमेकांशी वागतात त्याचा अनुभव मी घेतलेला आहे परंतु ते ज्या पार्टीमध्ये जाणवेधारी ब्राह्मण त्याचा त्याच ब्राह्मण ब्राह्मण जे म्हणतात तर त्याच्यामध्ये त्यांचं ध्रुवीकरण करण्याचा त्यांचा विचार नव्हता का हे आपण समजून घेतलं पाहिजे तर काँग्रेसने जाती आणि रूल अँड डिव्हाइड फोडा आणि झोडा नीती नी वापरूनच राज्य केलेलं आहे परंतु आता 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 राहुल गांधी एक वेगळ्या पद्धतीनं नवीन त्यांचा जनता आविष्कार दाखवण्याचा प्रयत्न करत आहे हे जातीयवादी कार्ड खेळलंय असा जो आरोप किंवा असा जो आक्षेप आहे अमर साबळे त्याला आपलं उत्तर काय कारण ध्रुवीकरणाला ध्रुवीकरणच उत्तर म्हणून विकास मागे पडला आणि अशा पद्धतीचं ध्रुवीकरण काँग्रेसच्या अध्यक्षांकडनं करणारी घोषणा केली गेली के याला आपलं काय उत्तर आहे या आक्षेपाला हे पा की नरेंद्र मोदींच्या चार वर्षातील जर आपण विकासाचा आलेख जर तपासला तर महात्मा गांधींनी सांगितलेलं आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं की शेवटच्या माणसाची दलित पीडित शोषित वंचित उपेक्षित वर्गाची सेवा ही खरी पक्षाचा राजकारण ध्रुवीकरण करणार नाही योजना असेल उज्ज्वल उज्ज्वला योजना असेल प्रधान जी तर भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम का हा विकासात्मक आहे जातीय ध्रुवीकरणाचा अजिबात नाही ठीक, ठीक, परंतु नरेंद्र आली मी साबळेजी गोष्टी काहीतरी उत्तर देतात जरा ऐका सावळेजी जरा ऐका आपण ऐकूया सावळेजी एकच मी उदाहरण देतो वसुंधरा राजे तुमच्या राजस्थानच्या मुख्यमंत्री असं म्हणालेले आहेत विकासाने सत्ता येत असती तर इथे काँग्रेस पक्षाची सत्ता असती आज मी मुख्यमंत्री नसते काँग्रेस पक्षाचा माणूस मुख्यमंत्री असतो आपला आपला जो विषय आहे सत्ता विषय गांधी विरुद्ध गोडसे तो आपण सोडून जाऊया नको मला मान्य आहे गांधी विरुद्ध गोडसे गोडसे डॉक्टरकडे जायला पाहिजे संदिग्ध घोषणा नाही हा विचाराचा भाग आहे आणि त्या ह्याच्या विचारात गांधींच्या विचारामध्ये विकास आहे ज्या ज्या बेकार माणसाला काम देण्याचा मुद्दा आहे

आणि हे असं पटतो का आपण विचारतो मी आकडेवारी सांग मी आकडेवारी सांगू शकतो मी आकडेवारी सांगू शकतो आणि तर म मोदी जर बी जे पी मोदी जर काँग्रेसमध्ये असतं त्यांना कधीच पंतप्रधानांचं तिकीट मिळालं नसतं ते बी जे पीमध्ये होते संघात होते म्हणून त्यांना ते तिकीट मिळू शकेल लक्षात घ्या कारण जातीय स्ट्रक्चरमध्ये पाहिलं तर मोदी जवळ ओबीसी आहेत ओबीसी समा समाजातल्या एखाद्या पुरुषाला किंवा माणसाला एवढा मान काँग्रेसमध्ये मिळाला असता का हा प्रश्न देखील विचारून बघावा समानता मी कुठल्या अर्थाने समानता पण पुढचा एक मुद्दा असा मग अशी या घोषणेमागं काँग्रेस अध्यक्षांच्या गांधीविरुद्ध गोडसे या घोषणेमागं नक्की काय असावं आपल्याला असं वाटतं याच्यामध्ये मतांचं ध्रुवीकरण करून निवडून आलेल्या भारतीय जनता पक्षाला उत्तर द्यायचं असेल तर आपल्याला असंच केलं पाहिजे अशी जातीवादी भूमिका दिसते या नेमकी भूमिका काय आपल्याला दिसते केवळ म्हणजे गोडशांचा हत्यार करून बीजेपीला बदनाम करणं एवढा एकमेव उद्देश आहे बाकी दुसरा काही उद्देश असं मला वाटत नाही कंटो उद्देशांनी मागच्या निवडणुकांचे सुद्धा वापरलेलं आहे नरम मोदी मो मोदी म्हटलेलं आहे राम म्हणजे बगलमेन शुरी और मुमेन राम हे घोषणा सोनिया गांधीने केलेल्या होत्या त्यामुळे नथुराम गोडशांचा हत्यार करून बी जे पीला भी बदनाम करणं हा एक कार्यक्रम आहे असं माझं मत आहे रावसाहेब कसबे मी आपल्याकडे येतो कसबे सर आपल्याला काय वाटतं या सर्व वा आक्षेप आपले जे आक्षेप होते खरं तर त्याला उत्तर देणं टाळलं दोन्ही मंडळींनी टाळलं बऱ्यापैकी काँग्रेसनं देखील टाळलं आणि भारतीय जनता पक्षाने देखील टाळलं <laughs> आपण 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 पुन्हा एकदा थोडक्यात <laughs> दोघांना अडचणीचं होतं आणि मी म्हणून स्पष्टपणे सांगतो की दोघांनी त्याचं उत्तर देण्याचं टाळलं सोयीस्कर <laughs> उत्तर दिली जनता मात्र हे सगळं ऐकतेय अनेक प्रश्नांची उत्तरं चर्चेतनं मिळत नाही पण प्रश्न होणं उपस्थित होणं अत्यंत महत्वाचं असतं आणि ते आपल्यासारख्या विचारवंतांना उपस्थित केले तर ते जनतेपर्यंत नक्की पोहोचतात आणि ज्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत त्याची उत्तर जनतेला माहिती असतात आणि ही मंडळी गप्प काय तेही जनतेला माहिती असतं या निमित्तानं काँग्रेस कुठेतरी जातीयवादाकडे चालली आहे असं रावसाहेब कसबे आपल्याला वाटतं का की आपणही असंच करावं असं वाटतंय काँग्रेसला असं वाटतं नाही काँग्रेस कुठेतरी नाही नाही काँग्रेस कुठेतरी जातीयवादाकडे चालली आहे असं म्हणण्यापेक्षा राजकारणात नेहमी ॲक्शन आणि विरुद्ध रिॲक्शन अशी होत असते भाजपनी ज्या पद्धतीनं हिंदुत्वाचा नारा देऊन आणि ज्या पद्धतीनं त्यांनी कम्युनिस्ट ख्रिश्चन आणि मुसलमान समोर शत्रू ठेवून ज्या पद्धतीनं त्यांनी ध्रुवीकरण केलेलं होतं याला आपल्या देशामध्ये उत्तर कसं देणार तुम्ही याला राजकीय उत्तर देताच येत नाही आणि राहुल गांधींनी जी काही भूमिका स्वीकारलेली आहे ती त्यांचा जो रिपोर्ट जुने संरक्षण मंत्री होते त्याने जो रिपोर्ट दिला आणि त्या रिपोर्टवरून त्यांच्या लक्षात आलं की आपण आता या हिंदुत्वाच्या चौकटीत राहिलेलो नाही आणि हिंदूंचं मत त्यांना पडतील तेव्हा आपण पण असं रिपोर्ट बाबतीत बोलता बरोबर त्यांचंच अनुकरण करून अँटनी यांच्या रिपोर्ट बाबतीत आपण हां अँटनीच्या रिपोर्ट ब बद्दलच बोलतोय मी तर त्यांना पण असं वाटलं की आपण पण हिंदूत प पॉप्युलर झालो पाहिजे आणि हिंदूत पॉप्युलर कोण होतो तर हिंदूच्यामध्ये ज्याच्या गळ्यात जाणवं असतं त्याचा आदर लोक करतात म्हणून त्याने जाणवंवरून दाखवलं ही त्यांची मजबुरी होती ही एक केबीलवाणं प्रकरण होतं भारतीय राजकारणातलं की हिंदूंना स्वतःच्या गळ्यातलं जाणवं दाखवावं लागणं याचा अर्थ आपण किती धर्मनिरपेक्ष झालेलो आहोत याची आपण स्वतःच एक आत्मटीका करून त्या त्याच्यातून एक उत्तर शोधलं पाहिजे मला स्वतःला असं वाटतं आज की काँग्रेसला पण हे नीट कळत नाही आहे की ही मोदीला टक्कर कशी द्यायची कसबाई सर आपल्याकडे वेळ अगदी थोडा आहे हाच प्रश्न घेऊन मी पुढे जाणार आहे पण डॉक्टर डॉक्टर गिरीश दापके यांना बोलायचं दापके सर आपण बोला मग मी उत्तरा करता दलवाई सरांकडे अगदी थोडक्यात बोलतो की मुळात हिंदुत्वाची जी सावरकरांची भूमिका आहे किंवा जी व्याख्या आहे त्याच्यावरती सेक्युलर व्याख्या दुसऱ्या कोणी केलेली नाही त्या व्याख्या सेक्युलर हिंदू सावरकर असं म्हणतात आ आसिंधू सिंधूपर्यंत यश भारत भूमिका पितृभू पुण्यभूश सवे हिंदुत्व स्मृत म्हणजे सिंधू नदीपासून सागरापर्यंत पसरलेल्या विशाल देशाला जो मातृभूमी मानतो पुण्यभूमी मानतो तो हिंदू जो वेदाला मानतो देश तो हिंदू रामायणाला मानतो तो हिंदू देवाला मानतो तो हिंदू अमक्या दैवताला मानतो तो हिंदू असं सावरकर कुठेही म्हणत नाहीत सावरकर हिंदुत्वाची कसोटी ठरवताना फक्त देशप्रेम देशनिष्ठा हेच प्रमाण मानतात व तुम्ही कोणत्याही धर्माचे असा कोणत्याही पंथाचे असा तुम्ही जर मातृभूमीशी निगडित आहात तर तुम्ही हिंदू आहात जसं कसबे सर म्हणतात की कशी 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 उत्तर द्यावी त्याला कळत नसल्यानं या या घोषणेचा उगम झाला असं नाही एक एक गोष्ट आहे हिंदुत्वाच्या बाबतीत एक गोष्ट स... स... कसबे सर कसबे सर आहे कसबे सर, सर बोला मग मी येतो आपल्याकडे हा हॅलो हिंदुत्वाच्या बाबतीत मला एक स्पष्ट गोष्ट सांगायची आहे जी मी समग्र सावरकर वाचलेला आहे आणि सावरकरांच्यावर एक सातशे पानांचं पुस्तक पण लिहिलेलं आहे आणि मी समग्र गोळवलकर वाचलेला आहे आणि गोडोलकरांच्या वरती एकोणीसशे अठ्याहत्तर साली माझं झोत आलेलं होतं आता बंच ऑफ थॉट हे त्यांनी ठरवलं मोहन भागवतानी याचा अर्थ माझं झोत अजून काल सुसंगत आहे पण हिंदुत्वाच्या बाबतीत एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की हिंदुत्वाची व्याख्या बरोबर आहे या व्याख्यात काही चूक नाही अशी व्याख्या अनेकांनी केलेली आहे परंतु हे हिंदू राष्ट्र असेल कसं हा सांगतो कुणी अनेकांनी केलेले नाही असं दाबके सर म्हणतात फक्त सावरकरांनी केली असं नाही नाही मी सांग नाही नाही मी तुम्हाला मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो की सावरकरांनी हिंदुत्व आणि गोळोलकरांनी हिंदुत्व याच्या संबंधी काय म्हटलेलं आहे की ते कसं असेल याची याचं स्पष्टीकरण न देता ते त्यांनी असं सांगितलंय कि वी फील इट आम्ही हिंदू राष्ट्र आहोत असं आम्हाला वाटतं फील इट वाटतं पण ते कसं असेल असं तुमचं कसबे सर कसबे सर माझ्याकडे वेळ अगदी थोडा राहिला वेळ अगदी थोडा राहिला आपली भूमिका ऐकली मला हुसेन दलवाईंकडे हुसेन गोंधळ असा चाललेला आहे की सावरकरांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे पितृभू आणि पुण्यभू जे या देशाला मध्ये मानतात किंवा या देशामध्ये आहेत तेच या देशाचे ते नागरिक आहेत हेच गोळकर बोललेले आहेत हे आपण कसं असू शकतं असं आपल्या विषय समाजातल्या काही लोकांना तुम्ही गाळता गांधी विरुद्ध गोडसे गांधी विरुद्ध गोडसे होसनबाई असा आपला विषय गांधी विरुद्ध एकदा तो या, या सगळ्यामध्ये कसा कशी टक्कर द्यायची मोदींना हा गोंधळ झाला म्हणून या संदिग्ध घोषणेचा उगम झाला असं या दोन्ही मंडळींच्या माझं तर असं म्हणणं आहे की राहुल गांधीजी ज्या या दे या काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर अधिक स्पष्ट होत चाललेले आहेत म्हणजे काँग्रेस नाही म्हटलं तरी सगळ्यांना घेऊन जाण्याची भूमिका असल्यामुळं त्यावेळेला ते बरोबर पण घेत होते आत्ता त्यांनी जी भारतीय भारतीय जनता पक्षाच्या अशा भूमिकेला उत्तर देण्याकरता अशीच भूमिका मांडली पाहिजे त्या गरजेपोटी ही घोषणा उदयाला आली असं आपल्याला वाटतं बिलकुल बिलकुल आणि असं आहे जर या देशामध्ये या भाजपचं राजकारण सातत्यानं जर हे झालं तर हा देश देश राहणार नाही या देशामध्ये राजकारणाला उत्तर देण्याकरता या राजकारणात ही घोषणा उदयाला आलेली अमर साबळे थोडक्यात थोडक्यात उत्तर अमर साबळे थोडक्यात उत्तर से करा अमर सापडलेल्या राहुल गांधींनी आश संभ्रमात सापडलेल्या राहुल गांधींनी अशाच उलट सुटलट घोषणा करत राहाव्यात आम्ही त्याचं स्वागत करतो त्याचा लाभ आम्हाला निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही राफेलचं स्वागत करता की काय राफेल संबंधात ते या सर्व आण आपली होसंबे आपली वेळ संपली तुम्ही म्हणताय की राहुल गांधी आल्यापासून भूमिका अगदी स्पष्ट झाली आणि विरोधी पक्ष म्हणतो की अशी संदिग्धता कायम ठेवा आजच्या या घोषणेच्या निमित्तानं झालेल्या या चर्चेमध्ये गांधीविरुद्ध गोडसेमध्ये या विचारवंतांनी अनेक महत्वाचे विचार आपल्यासमोर ठेवले आणि एक अत्यंत अभ्यासपूर्ण चर्चा आपल्याला ऐकायला मिळाली आपण सर्व मान्यवरांनी या चर्चेकरता वेळ दिला आपले आभार रोखोकमध्ये आज इतकंच ताज्या बातम्यांसाठी पाहत राही चोवीस तास एक कॉल पडतो